महात्मा गांधी विद्यालयातील सातवी प या वर्गातील कवितेची ओळख हा संवाद आम्ही सादर करीत आहोत. अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश कसा सांगत कसा? आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कुणी सांगितलं असेल रे तुला हे? आज शायद बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपं आहे हे. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितलं आहे तुझ्या बाईंनी. पण मी हे कसे करू? अरे काळजी करू नकोस, यासाठी आपण सगळे प्रयत्न मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचे आकलन होणं म्हणजे काय हे तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं ते तो कागदावर उतरवून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर हातपाय धु आणि दूध घे. आज मी कागद अन्वयी घेतो. आताच आपण सुरू करूया. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाढतो वाट, नको करू ती कांद्याची पात. कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीच्या नेहमीच देतात खो. ए माझी सुपराजी, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आणले इकडे दातांची कवडी. बरं बाई, तुमची इच्छा हास ध्यास, भाजी बनवते चवळीची खास.